जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मंगळवारी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 तासात 368 रुग्ण आढळले तर 156 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून नवे 95 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 39 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 29 रुग्ण, खानापूर तालुक्यात 29 रुग्ण, पलूस तालुक्यात 18 रुग्ण, तासगाव तालुक्यात 13 रुग्ण, जत तालुक्यात 33 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 8 रुग्ण, मिरज तालुक्यात 28 रुग्ण, शिराळा तालुक्यात 34 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 42 रुग्ण आढळलेत. मागील 24 तासात जिल्ह्यातील 2287 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये RT-PCR चाचणी 891 पैकी 144 जण बाधित आढळलेत तर 1391 अँटीजेन चाचणीमध्ये 234 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 53,508 रुग्ण आढळलेत. यापैकी 1,822 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 48,782 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्यस्थिती जिल्ह्यात 2,183 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या लॉकडाऊन मध्ये आहेत. सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापारी मंगळवारी दिवसभर सुरूच होता. लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसत असताना सायंकाळी जिल्हा व महापालिका प्रशासनाने हालचाली करून पोलिसांना रस्त्यावर उतरवलं. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला प्रशासनाने लॉकडाऊन पाळावाच लागेल असं स्पष्टपणे सुनावले. दरम्यान बुधवारपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार असून प्रशासन सकाळी 7 वाजल्यापासून पोलिसांसह रस्त्यावर असणार आहे. सरकारचे ब्रेक द चेन हे धोरण व्यापाऱ्यांच्या मुळावर उठलं असून ते आम्हाला अजिबात मान्य नाही. या निर्णयामुळे व्यापारी उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करून व्यापारी संघटनांच्या नेत्यांनी या लॉकडाऊनला विरोध दर्शवल्याने मंगळवारी महापालिका क्षेत्रातील बहुतांशी आस्थापना सुरूच होते. त्यामुळे लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचं स्पष्ट झालं. शिराळा येथील औंढी रस्त्यावरील यादव मळ्यातील तात्यासाहेब भांडवले यांच्या जनावरांच्या गोठ्यात आग लागून 6 जनावरे, 5 शेळ्या, 60 ते 65 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून या आगीत जनावरांचं शेड, पिंजर, शेती अवजारे यांचं 9 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ही दुर्घटना सोमवारी रात्री 11 दरम्यान घडली. यावेळी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होते. शिराळा येथील खबाले गल्लीत राहणाऱ्या तात्यासो बाळू भांडवले यांचे यादव मळ्यामध्ये असणाऱ्या शेडमध्ये लागलेल्या आगीत 2 म्हैशी, 1 वासरू, 2 बैल आणि 1 रेडी अशी 6 जनावरे तर 5 शेळ्या, 60 ते 65 कोंबड्या भाजून मृत्यूमुखी पडल्या. तसेच शेती अवजारे, पिंजर, शेड पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. रात्री 1 दरम्यान ही आग विझवण्यात यश आले. भांडवले कुटुंबियांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून एवढा मोठा डोलारा उभा केला होता, परंतु डोळ्यांदेखत जीवापेक्षा जास्त काळजीने जतन केलेली जनावरे आगीच्या भक्षस्थानी पडताना त्यांना हताश होऊन पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. जळीताचं वस्तुनिष्ठ पंचनामे करून जळीतग्रस्त कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने 30 एप्रिलपर्यंत व्यापार बंदचे आदेश दिलेत. सातत्याने व्यापार बंदमुळे आर्थिक फटका बसत असून व्यापाऱ्यांना शिथिलता देण्याच्या मागणीसाठी व्यापारी एकता असोसिएशनने मंगळवारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. मात्र प्रशासनाने शिथिलता देण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी 4 दिवसात शिथिलता न दिल्यास शासन निर्णय धुडकावू असा इशारा दिला. महानगरपालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना शिथिलता देण्याच्या मागणीसाठी व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. व्यापार बंद केल्यास आर्थिक हानी होणार आहे, त्यामुळे बंद बाबतीत सखोलतेने अडचणी मांडण्यात आल्या. एकीकडे स्थानिक प्रशासन आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवण्याच्या तयारीत आहोत. काही लोक पूर्ण संघटना मोडीत काढण्याच्या तयारीत आहेत, तसं खतपाणी घालणं सुरू आहे. सतत हे व्यापार बंदचे निर्बंध हटवण्यासाठी प्रयत्नशील ही लवकरच यश मिळेल, पण तोपर्यंत कोणतेही कायदेशीर उल्लंघन आपल्या बांधवांकडून होऊ नये. येत्या 4 दिवसात जर कोणताही सकारात्मक निर्णय राज्य सरकारने न घेतल्यास आदेश धुडकावून लावू असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी यावेळी दिला. इस्लामपूर येथील एका परमिट रूम आणि बियर बारचा परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी 15,000 लाच घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शहाजी आबा पाटील यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. इस्लामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा रचून मंगळवारी दुपारी त्यांना पकडण्यात आले. तक्रारदार यांचे इस्लामपूर येथे परमिट रूम बियर बार आहे, त्याचं लायसन्स नूतनीकरणासाठी आले होते. तक्रारदार यांनी परवाना नूतनीकरणासाठी उत्पादन शुल्कचे निरीक्षक शहाजी पाटील यांच्याकडे संपर्क साधला होता. त्यांच्या परमिट रूम बियर बारचे लायसन्स नूतनीकरण करून देण्यासाठी पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार सोमवारी अँटी करप्शन ब्युरोच्या सांगली कार्यालयास त्यांनी दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता त्यामध्ये पाटील यांनी परमिट रूम बिअर बारचे लायसन्स नूतनीकरण करून देण्याकरिता 15,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर मंगळवारी इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा लावला असता शहाजी पाटील यांनी तक्रारदारांच्याकडे लाचेची मागणी करून 15,000 रुपये लाच स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडलं. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढलाय. त्यातच जिल्ह्यातील लसींचा साठा संपला असून गुरुवार दुपारपर्यंत पुरतील एवढ्याच लसी शिल्लक आहेत. जिल्ह्याचा आरोग्य विभाग सध्या पुण्यात रांगेत उभा असून लस उपलब्ध झाल्याचा संदेश येताच वाहने रवाना केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी लस तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करतात. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पातळीवरही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 2.5 लाख लोकांना कोरोनाची लस दिली आहे. त्यात 10% लोकांनी लसीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला आहे. मंगळवारी सकाळी लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा सुमारे 30,000 लसी उपलब्ध होत्या. दिवसभरात लसीकरणाचा वेग पाहता सायंकाळपर्यंत त्यातील 10 ते 12,000 लस संपल्या आहेत. आता 10,000 लस उपलब्ध आहेत. उद्या दुपारपर्यंत या लस संपतील असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ही मोठी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. लस लवकरच उपलब्ध होईल आणि लसीकरण कोणत्याही स्थितीत थांबणार नाही असा विश्वासही डुडी यांनी व्यक्त केला आहे. मिरज मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने महापालिकेने आज सर्व व्यापाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने लवकर बंद करण्याचे आवाहन केलं. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महापालिका सहाय्यक उपायुक्त दिलीप घोरपडे यांनी स्वतः व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचं आवाहन केलं. मार्केटमध्ये गर्दी होत असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश असल्याने गर्दीच्या ठिकाणची सर्व दुकाने बंद करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असल्याचं उपायुक्त घोरपडे यांनी सांगितलं. मार्केटमधील सर्व दुकाने अचानक बंद करण्यास सांगितल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रावस्था निर्माण झाली. व्यापाऱ्यांना कोणत्याही सूचना दिल्या नसल्याने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होते. अचानक बंदमुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं व्यापारी संघटनेने म्हटलंय. सांगली शहरातील रिसाला रोडवरील भाजी विक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या पथकाशी आज वादावादी झाली. नगरसेविका स्वाती शिंदे यांनी विक्रेत्यांना हटवण्यास विरोध केला. त्यानंतर महापालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्त काबडनीस यांनी शासन निर्देशानुसार रस्त्यावर भाजीपाला विक्री करता येणार नाही, त्यामुळे रस्त्यावर खुल्या भूखंडावर भाजी विक्री करण्याचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्देशाचं पालन करण्याच्या निमित्ताने रिसाला रोडवरील भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना हटवण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक तिथे गेलं, त्यावेळी विक्रेत्यांनी त्यांना विरोध केला आहे. भाजपाच्या नगरसेविका स्वाती शिंदे यांनीही तिथे जाऊन विक्रेत्यांना हटवण्यास अतिक्रमण विभागाला अटकाव केला. त्यावर जोरदार वादावादी झाली. अखेर महापालिकेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचं ठरलं. महापालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्तांनी रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला बाजारांचं विभाजन करून आजूबाजूला मोकळ्या क्रीडांगणाच्या आवारात प्रत्येकी 10 भाजीवाले असं नियोजन लावले. 10 पेक्षा अधिक विक्रेते असणार नाहीत, मात्र रस्त्यावर भाजीपाला भरवता येणार नाही. विक्रीच्या ठिकाणी गर्दी झाल्यास भाजीपाला विक्री बंद करावी लागेल असा इशाराही आयुक्त कापडनीस यांनी दिलाय. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक सह सर्व खाजगी मिळून सुमारे 3,000 शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी मंगळवारी काढले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्णसंख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून 30 एप्रिल अखेर सर्व शाळा बंद ठेवण्यात याव्यात. हा 10वी आणि 12वी परीक्षेसाठी शिथिल असेल. जिल्हा परिषदेच्या 1,688, महापालिका 51, नगरपालिका 35, खाजगी अनुदानित संस्था 661, अंशतः अनुदानित 55, स्वयं अर्थसाहित संस्था 364, विनाअनुदानित 46 असा सुमारे 3,000 शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. परीक्षेच्या नियोजनासाठी तसेच परीक्षेसाठी नियुक्त शिक्षक आणि कर्मचारी यांनी लसीकरण करणं अनिवार्य आहे, किंवा त्यांच्याकडे मागील 48 तासांमधील कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असणं बंधनकारक असेल. अहवाल 48 तासांसाठीच ग्राह्य धरला जाईल. दिनांक 30 अखेर शाळांना सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास व्हॉट्सअप, ईमेल, इंटरनेट इत्यादी माध्यमाद्वारे सुरूच राहील. त्या दृष्टीने पालक आणि विद्यार्थ्यांशी संपर्कात राहावं असं आवाहन शिक्षणाधिकारी कांबळे यांनी केलं आहे.